डिस्टर्बिंग करणे याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. त्यातील उपघटक आपल्याला बघायचे आहेत. एका चलातील रेषीय समीकरणे सोडवणे. बघ एका आपल्याला उदाहरण दिसतात. पहिलं उदाहरण दिलेले m अधिक 3 बरोबर 5. दुसरे उदाहरण दिलेले 3y अधिक 8 बरोबर 22. आणि तिसरे उदाहरण दिलेले 2b बरोबर p अधिक 7 झाला 9. हे एक चलातील रेषीय समीकरण आहे. ती आपण आता सोडवणार आहोत. बघा पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे m अधिक 3 बरोबर 5. एक चलातील रेषीय समीकरण सोडवणे म्हणजे काय? या पद्धतीने आपल्याला एका चलातील रेषीय समीकरणे सोडवता येतात.